या महाराष्ट्राची कर्जमाफी घोषित केली पण कर्जमाफी मात्र झाली नाही. त्यांचा कुठलाही विषय घ्यायला गेलो या सरकारचा तर सगळं ऑनलाईन शिवाय हे विषयच बोलत नाही. मग पीक विम्याचा विषय असो, शेतकऱ्याचा कर्जमाफीचा विषय असो, साधा सातबाराचा विषय असो, मध्यंतरी किती लोकांना आपल्याला सातबारासाठी ताटकळत राहावं लागत होतं. आता तीच परिस्थिती आहे, अजूनही शेतकऱ्यांना सातबारे मिळत नाही. आज आपण पाहतो की या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाला आपल्या जिल्ह्यामध्ये. ओला दुष्काळ हे सरकारचं काम आहे की ओला दुष्काळ जाहीर करणं, पण सरकारने कुठले पाऊल मात्र उचललेले नाही. सरकारला विरोधी पक्षात असताना आपलं काम आहे त्यांना जागं करणं. मी सत्तारूढ पक्षात असताना सुद्धा तुम्हाला माहिती आहे नाफेच्या तुरीच्या खरेदीच्या संदर्भामध्ये सरकारने पैसे दिले नव्हते, तिथं मुंडन आंदोलन केलं होतं. एवढंच नाही तर ट्रान्समिशन लाईनच्या विरोधामध्ये कलेक्टर ऑफिस समोर तिथे बसून आमरण उपोषण सुद्धा केलं, मुंडन आंदोलन सुद्धा केलं. आज विरोधी पक्षात असताना आम्ही पाहतो की जे हे म्हणतात की 60 वर्ष काँग्रेसने काय केलं, अरे हरामखोरांनो काँग्रेसने काय केलं. आज ज्या नोकऱ्या आहे जे पोरं आज शाळा शिकत आहे, जे बेरोजगार बापाच्या भरोश्यावर खात आहे, त्या लोकांना नोकऱ्या द्यायचं काम हे काँग्रेस सरकारनं केलं मागील 60 वर्षात. तुम्ही सांगा आम्हाला की तुम्ही सुद्धा जवळपास मागचे 5 साडेचार वर्ष आणि हे 5 वर्ष आणि हे चालू जर पकडलं तर साधारणतः 14 वर्ष तुमची सत्ता केंद्रात पण होती राज्यात पण होती. 14 वर्षात तुम्ही किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला. आज या 5 वर्षाच्या कालावधीत या 2014 पासून आत्ताचा विचार केला आपण 19 पर्यंत, राज्य सरकारने किती लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला, किती नोकऱ्या दिल्या, केंद्राने किती नोकऱ्या दिल्या, याचा आकडा जर पाहिला तर 0 आहे. नोकऱ्या द्यायच्या नाही, फक्त लोकांना सांगायचं हिंदू आणि मुस्लिमाचा वाद विवाद निर्माण करायचा, तिकडे सांगायचं पाकिस्तान को मार देंगे, तिकडे दुसरीकडे पाकिस्तान मध्ये जायचं, शरीफकडे जाऊन बिर्याणी खाऊन यायची, आपल्या आईसाठी तिकडून साडी घेऊन यायची आणि बायकोला मात्र रस्त्यावर सोडून द्यायचं. अरे बाबा तुझं ठीक आहे, तू सोडू शकते, पण या महाराष्ट्रातली जनता या देशातली जनता काही बायका सोडून तुझ्यासारखं फिरायला जाणार नाही. तुला काय देणं घेणं काय माहिती, संसार म्हणजे काय, संसाराचा गाडा कसा चालवा लागते हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे. आता बँकेत ट्रान्झॅक्शन सुद्धा करायचे असेल त्याचे सुद्धा आपल्याला पैसे भरावे लागणार आहे. तुम्हाला माहिती आहे एटीएम मधून काही लिमिटेशन दिली आहे, इतकी लाख तुम्हाला पैसे काढता येते. आता इव्हन आपल्या मुलं जर तुमच्या बाहेर शिकत असेल किंवा व्यवहारासाठी तुम्हाला बँकेतून जर पगाराने जरी पैसे काढायचे असेल तर लिमिटेशन दिले आहे, वर्षातून फक्त 40 ट्रान्झॅक्शन तुम्हाला करता येईल, त्याच्यावरती नाही. म्हणजे घरी जर पैसा ठेवला तर चोरायची भीती आणि बँकेत जर पैसा ठेवला या हरामखोराची भीती, अशी परिस्थिती आपल्या राज्यात आणि देशात निर्माण झाली. आज शेतकरी मोठ्या आशाने पाहतो की सरकार हे आमचं मायबाप आहे, सरकारचं काम आहे की जेव्हा या राज्यातील या देशातील शेतकऱ्यावरती अवकळायचे त्याच्या पाठीमागे या राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. त्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव या योजनेला दिलं. त्या छत्रपती शिवाजी महाराज या काळामध्ये कधी दुष्काळ जरी आला असेल, शेतकरी जरी अवकळलेला असेल, तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा खजिना खाली गेला, पण शेतकऱ्याच्या अंगावरती 1 रुपयाचा कर्ज राहू दिलं नाही, शेतकरी सुखी ठेवला आणि त्या शिवाजीचं नाव घेऊन ही फसवेगिरी करणारं हे फडणवीस सरकार. या सरकारला जागा दाखवायसाठी वारंवार आम्ही निवेदन दिले, या सरकारला जाग आला नाही म्हणून आज आम्हाला रस्त्यात उतरावं लागलं. तुम्हाला माहिती आहे आंदोलन करणं हा आमच्यासाठी नवीन विषय नाही. सरकार जोपर्यंत आम्हाला न्याय देणार नाही त्याच पद्धतीनं याच्या विषयात तीव्र आंदोलन करू. आता तर आम्ही शांततेनं आंदोलन केलं, कुठल्या वेळेस या जिल्ह्यामध्ये कर्फ्यू लागेल या पद्धतीचं आंदोलन करू. मी नेहमी सांगत आलो की या जिल्ह्यात नाही तर या संपूर्ण महाराष्ट्राच्या देशामध्ये अशी अराजकता मानेल या भाजपाच्या मंत्र्यांना लोक गावात फिरू देणार नाही, हे सूर मागल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला माहिती आहे का ऑर्डर फॅक्टरीचं पाहण्याचे एकीकडे आमचे सैनिक तिकडे देशाचं रक्षण करते, त्या आईवडिलांना वाटले की माझा पोरगा देशाचं रक्षण करून राहिला, तिकडे एक पोरगा देशाचं रक्षण करते आणि एक दुसरा पोरगा त्या ऑर्डर फॅक्टरीमध्ये नोकरी करते. म्हणजे त्याला तिथे सीमेवर लढाईसाठी शस्त्र साठा आपल्या ऑर्डर फॅक्टरीमधून तयार होते. माझा कन्नमवारांनी जर वैभव आपल्या विधानसभेसाठी निर्माण केलं, आपल्या जिल्ह्यासाठी निर्माण केलं, कितीतरी लोकांना रोजगार उपलब्ध झाला. आज जवळपास 7 ते 8 हजार लोक तिथे काम करत होते, आजच्या घंटीला 5.5 हजार लोक फक्त कामावर आहे. या
देशातल्या 41 ऑर्डर फॅक्टऱ्या प्रायव्हेटायझेशन करायचं काम या सरकारने उघडलं, परंतु आम्ही ते आणून पाडलं. या देशात त्या देशातले 1,25,000 सर्व ऑर्डर फॅक्टरीचे कर्मचारी संपावर ते 6 दिवस ऑर्डर फॅक्टऱ्या बंद होत्या. अरे त्या आईला आदर आहे, त्या आईला अभिमान आहे, तर माझा मुलगा ऑर्डर फॅक्टरीच्या फॅक्टरीमध्ये काम करतो, या देशाचं रक्षण करण्यासाठी तो गोळा बाळू तयार करतो आणि तिकडे सीमेवर सुद्धा जाताना आपला सैनिक जातो. हा भाजपाच्या नेत्याचे गोळ्याचे पोरं तिथे आहे का सैनिक म्हणून? कोणी आहे का मला सांगा? त्यांना फक्त शेतकऱ्याच्या डाळीवरचं लोणं खाणे लोणी खायचं काम यांनी केलं, बेरोजगारांना रोजगार देऊन फसवेगिरीचं काम यांनी केलं, लोकांना भरगडत ठेवणं, लोकांना सांगायचं तुमच्या देशाच्या हिताच्या गोष्टी, तिकडे सांगायचं की आम्ही 370 कलम काश्मीर चढवलं, अरे आमच्या शेतकऱ्याच्या पोटामध्ये अन्न नाही आहे, आम्हाला का काश्मीरमध्ये घर बांधायचं आहे का? अरे हे प्रोसेस काँग्रेसच्या सरकारपासून चालू होती, तुम्ही काय त्याच्यात नवीन केलं? जरा आम्हाला अभिमान आहे, तुम्ही निर्णय घेतला त्याचा आम्हाला अभिमान आहे. पण ती प्रोसेस आलेली नेहरूजींच्या जमान्यापासून, जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू पहिल्यांदा पहिले पंतप्रधान झाले तेव्हापासून आतापर्यंत ती प्रोसेस चालू होती. तुम्ही जरा निर्णय घेतला त्याचा आम्हाला सार्थक अभिमान आहे, पण त्याच्यामुळे आमच्या पोटावरती लाभ घेऊन तुम्ही जाणार का? या भागातल्या शेतकऱ्यांचा न्याय मिळाला पाहिजे. त्या वर्धा पावरची परिस्थिती काय आता आपल्याला माहिती आहे, ती पावर प्रोजेक्ट बंद आहे, तिथे लोकांना 4,000 वर्कर काम करत होते, आता 4,000 वर्कर लोकांना काम मिळत नाही. एक आयएसएमटी नावाचा प्रकल्प होता तो माझ्याच्या जवळचा नागरी जवळचा, तो पावर प्रोजेक्ट बंद पडलेला आहे. तिकडे कर्नाटक एमडा बंद पडली होती, ती माहिती आता आपली अवघ्या 4-5 महिन्यात चालू होणार, कारण जेवढे कर्मचारी होते 468 कर्मचारी, त्या 468 कर्मचाऱ्यांना रेग्युलराइज झाले, त्यांचं व्हेरिफिकेशन झालं. आपण हे प्रश्न सभागृहात लावून धरले होते. ऑर्डर फॅक्टरीचा प्रश्न असो, कर्नाटक एमडाचा प्रश्न असो, एवढंच नाही ते जे लोक ऑर्डर फॅक्टरीमध्ये काम करत होते ते मरण पावले, अशी अनुकंपावर असलेल्या लोकांचा सुद्धा प्रश्न आपण मार्गी लावला. सातत्याने लढा द्यायचा, सरकार जर म्हणत नसेल प्रेमाने रस्त्यावर उतरू. आपल्याला माहिती आहे आपल्याला सभागृहाची लढाई लढतायचे, आपल्याला रस्त्यावरची लढाई लढतायचे, आणि आम्हाला कोरोनाची सुद्धा लढाई लढतायचे. या सरकारने आम्हाला शिकवायचं नाही, जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळणार नाही तोपर्यंत सातत्याने काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी पक्ष रोडवर उतरून या सरकारच्या विरोधात सातत्याने काम करत राहील. मला बारामतीचे नारे आले, कोण आला कोण आला म्हणे, तर नागपूरचा सूर आला, नागपूरचा सूर आला, अशा महाजनादेशाचं ते स्वरूप आपल्याला पाहायला मिळालं. लोकांच्या मनात तीव्र भावना आहे, पण तुम्ही म्हणता की लोकांच्या मनात तीव्र भावना यांना मतदान पडते कसं? हे सरकार म्हणजे ईडीएम सूर आहे, हे सरकार ईडीएम सूर आहे. यांनी बॅलेट पेपरवरती मतदान घेऊन दाखवा. आता तुम्ही म्हणाल की भाऊ तुम्ही एकटेच कसे निवडून आले, बाकीचे पडले तुम्ही एकटेच कसे निवडून आले, तुमचं प्रचंड प्रेम होतं सर्व इथं बसलेल्या नेते मंडळीचं, सर्व या लोकसभा क्षेत्रातल्या लोकांचं. माझी लीड कमीत कमी 2.5 लाख होती, 2 लाख लीड आणि चोरली तरी आपण 46,000 मतांनी निवडून आलो. तुम्हाला सांगतो 2-2 लाखाचं प्रत्येक याच्यामध्ये लोकसभा क्षेत्रामध्ये सेटिंग होतं. तिथे नाना पडवले कसे पडले, तिकडे राहुलजी कसे पडते, तिकडे आमचे खरे कसे पडते, 11-11 लोकसभेच्या निवडणुका जिंकणारे लोक निवडणुका हारतात कसे? आणि हा बिचारा काहीच करत नाही. कर्नाटक एमडाचा प्रश्न इतक्या वर्षापासून पडित होता, आता निहंत्राच्या हिराने काही केलं का? काही केलं नाही. याच्या आधी पालकमंत्री आपले होते आदरणीय देवधर साहेब, त्यांनी कुठले निवेदन लावले होते का? ते तोरण बोलून झाले लक्षात ठेवा, ते तेच काम करते, ते दोघे भाऊ आहे. आता आपण इथं दोघांना रस्त्यावर उतरू, आपण सातत्याने भांडत राहू आणि जोपर्यंत शेतकऱ्याला न्याय मिळत नाही तोपर्यंत हा लढा चालू राहील. मला एक आनंद झाला की आम्ही इथं नसताना एक साधा फोन करून एका दिवसामध्ये आंदोलनाची तयारी केली. विळला खरं तुमचं अभिनंदन करतो, सर्व काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याचं, सर्व आमच्या लोकांचं डॉक्टर ठाकरे तुमचं सुद्धा अभिनंदन करतो की तुम्ही सर्व लोकांनी पटांची आम्ही सब लोकांने इतके कम टाइमने इतके बडी संख्येने आप लोग यहां उपस्थित रहे, सबका मैं धैर्य से आभार मानता हूं. आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.